संजय राऊत हेच नाना पटोलेंचे दुश्मन आहेत असं वक्तव्य केलंय संजय शिरसाटांनी. पटोलेंच्या वाहनाला झालेल्या अपघातावर शिरसाटांनी हे वक्तव्य केलंय. नाना पटोलेंच्या गाडीचा अपघात झालाय आणि त्यांच्या कारला चिरडण्याचा प्रयत्न झाला आहे कुणीतरी हे जाणीवपूर्वक करत आहे असा काँग्रेसचा थेट आरोप आहे. विरोधकच करताय तुम्ही सगळे. त्याबद्दल त्यांनी खरं तर संजय राऊतकडे शंकेचे पाल चुकचुकते आमचे पण, कारण की ह्या आघाडीमध्ये जर नाना पटोलेचा जर कोणी जर दुश्मन असेल विरोधक असेल तर तो संजय राऊत आहे. म्हणून याची पोलीस चौकशी झाली पाहिजे आणि कोण याच्या पाठीमागे आहे याचाही शोध घेतला पाहिजे. तर पटोलेंच्या वाहनाला झालेल्या अपघातावर शिरसाटांनी हे वक्तव्य केलेलं आहे. संजय राऊत हे नाना पटोलेंचे दुश्मन असल्याचं संजय शिरसाटांनी म्हटलंय. संशयाची सुई ही संजय राऊतांकडे जाते असं शिरसाटांनी म्हटलंय. काही दिवसांपूर्वी नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात वाकयुद्ध सुरू झालं होतं आणि अर्थातच हे वाकयुद्ध होतं ते म्हणजे सांगलीच्या जागेवरून संयुक्त पत्रकार परिषद झाली. या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये सांगलीची जागा ही ठाकरे गटाला जाहीर झाली